माझ सोलापूर न्यूज चॅनल। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी व तसेच बापटने या दोघांच्या संयुक्त भारत दा चना दाळ हा आपल्या सगळ्याला दिवाळी व दसऱ्यासाठी हा आणलेला आहे। आपण बघतोय बाजारात दाळ थोडं महाग आहे, यावर्षी पाऊस कमी असल्यामुळं प्रत्येक आपण बाजारात गेल्यावर थोडं आपल्याला 75 ते 80 रुपये किलो हा डाळ चणा डाळ मिळतोय। त्यामुळं ह्या दिवाळी आणि दसरा सुकर होण्यासाठी राज्य सरकारने आपल्या सगळ्याला आनंदाचा शिधा हा आपल्या सगळ्या रेशन दुकानातून आपल्या नागरिकांना देतच आहे। पण त्या आनंदामध्ये अजून थोडा आनंद भर पडण्यासाठी आपल्याला केंद्र सरकारच्या नाफेटी हा भारत डाळ म्हणून आपल्या सगळ्यांना चणा डाळ आणलेला आहे। आपल्या सगळ्याला विनंती करतो की आज मुद्दामून तुम्हाला बोललेल्या त्याचं राजेश काळे यांना याची एजन्सी आहे, त्यांच्या या राज्यामध्ये जे वाटप करते ते सोलापूर शहरासाठी त्यांना या जे एजन्सी दिले वाटप करण्याचं त्यांचे 7-8 गाड्या आहेत। ते 7-8 गाड्या आपल्या सगळ्या भागामध्ये फिरणार आहेत। आज त्यांचं अजून उद्या सोडून परवा दिवशी त्यांचं या गाडीचं वाटप सुरू होणार आहे आणि त्या वाटप करत असताना आपल्या सगळ्याला मी पुन्हा एकदा विनंती करतो की ज्या केंद्र शासनाने आपल्याला एक सर्वसामान्य माणसाला गोरगरिबांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण सगळ्यांच्या मार्फत व्हावं, कारण ते भागेश खेडे यांना प्रत्येक ठिकाणी कुठं काय न्यावं किंवा कुठल्या कुठल्या कधी सर्वसामान्य गोरगरीब राहतात हे त्यांना जास्त माहिती नसल्यामुळं हा डाळ याच्यामध्ये रेशन दुकानमध्ये मिळणार नाही। हा डाळ डायरेक्टली त्यांच्या गाड्या येऊन त्या जनतेच्यापर्यंत त्यांच्या घरापर्यंत मिळणार आहे। आपल्या सगळ्याला विनंती करतो की आपण या मुद्द्याचा प्रयत्नाचा फायदा घ्यावा आणि जनतेला हा डाळ पोच करावा। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।